बाई साहेब यांनाही आपण सर्वांनी त्यांच्या दुःखात आपण सहभागी आहोतच. तर आपण सर्वांना एक विनंती आहे की आपण 2 मिनिटांसाठी स्तब्ध उभं राहायचं आहे आणि त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहायची आहे. विभागीय पत्रकार कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. स्वागत एक 186,000 कोटीचा हा मीडिया आणि एंटरटेनमेंट उद्योग आहे, इंडस्ट्री आहे. आपला या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सामाजिक आहे. म्हणजे आम्ही सगळे सामाजिक दृष्टिकोनातून या इंडस्ट्रीकडे बघतो, या व्यवसायाकडे बघतो. पण ही एक इंडस्ट्री आहे आणि ती इंडस्ट्री छोटी इंडस्ट्री नाही, तर ती 186,000 कोटी एवढ्या मोठ्या साईजची इंडस्ट्री आहे. त्यामुळे ह्या इंडस्ट्रीमध्ये येणारे सगळे प्लेयर, येणारे सगळे उद्योजक, येणारे सगळे भांडवलदार हे त्याच्याकडं इंडस्ट्री म्हणून बघतात, उद्योग म्हणून बघतात, किंवा एक भांडवली व्यवस्थेतला महत्त्वाचं टूल, महत्त्वाचं साधन म्हणून त्याच्याकडे बघतात. आणि त्याच वेळेस पत्रकारितेत काम करणारे मात्र किंवा पत्रकारितेचे लाभार्थी म्हणजे वाचक, श्रोते, दर्शक, युजर हे सगळे लाभार्थी हे सगळे त्याच्याकडं एका सामाजिक दृष्टिकोनातून बघतात. म्हणजे आपण असा विचार करतो की पत्रकारिता ही समाज बदलण्याचं एक सशक्त माध्यम आहे, जरूर आहे, पण आपण त्यावेळेस हाही विचार केला पाहिजे की पत्रकारिता हा एक उद्योग आहे, पत्रकारिता ही एक इंडस्ट्री आहे आणि या इंडस्ट्रीमधून आपण सामाजिक बदलाची अपेक्षा करूया. इंडस्ट्री बाजूला ठेवून, इंडस्ट्रीची तत्व बाजूला ठेवून, उद्योगाची सगळी धोरणं बाजूला ठेवून आपण समाज बदलाची प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही हे वास्तव आपल्याला एकदा समजून घेणं अत्यावश्यक आहे. आणि हे वास्तव समजून घेताना आपल्याला ग्लोबल सिच्युएशन लक्षात घ्यावी लागेल. ग्लोबल सिच्युएशन काय आहे? जगभरामध्ये आता सगळे जे प्रगत देश आहेत त्या सगळ्या प्रगत देशामध्ये मुद्रित माध्यमांचं अस्तित्व हे धोक्यात आलेलं आहे. मुद्रित माध्यम हे जवळपास मायनसमध्ये आहे आणि त्याची जागा आता इलेक्ट्रॉनिक आणि वेब या दोन माध्यमांनी जगभरात घेतलेली आहे. एक रिपोर्ट आहे माझ्याकडं, ज्या रिपोर्टमध्ये जगभरातली स्थिती नेमकी काय आहे हे आपल्याला समजून येईल. हे तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच की मगाशी मी उल्लेख केला सुरुवातीलाच की आपण आपला स्वतःचा एकट्याचा विचार करू शकत नाही, आपण आता जगाशी जोडलेलं आहोत. जगात तिथं झालं आज ना उद्या हे आपल्याकडे होणार आहे. आज आपल्याकडे स्थिती नाही आहे तशी, पण हे होणार नाही असं बिलकुल नाही, हे निश्चित होणार, फक्त थोडा वेळ लागेल. जगात काय चाललंय बघा, ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्या माध्यमांचं सर्क्युलेशन हे मायनसमध्ये आहे, -10 इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सर्क्युलेशन वृत्तपत्रांचं, प्रिंट माध्यमांचं घटलेलं आहे, जवळपास ते कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर फ्रान्समध्ये साधारणपणे 4%, जर्मनीमध्ये 4%, जपानमध्ये 2%, अमेरिकेमध्ये -6%. म्हणजे हे मोठे देश, प्रगत देश, की ज्या देशांमध्ये सर्क्युलेशन मुद्रित माध्यमांचं घटत चाललेलं आहे, कमी होत चाललेलं आहे, मुद्रित माध्यमं वाचण्याचं प्रमाण हे कमी होत चाललेलं आहे, तरुण वर्ग मुद्रित माध्यमं वाचत नाही अशी तिथली परिस्थिती आहे. भारतामध्ये मात्र उलटं दिसतं. भारतामध्ये काय दिसतंय, भारतामध्ये 12% ग्रोथ आहे, भारतामध्ये 12% ग्रोथ आहे. भारतात वृत्तपत्र वाचणाऱ्यांची संख्या ही वाढलेली दिसते. जगाच्या तुलनेत जगातल्या प्रगत देशांमध्ये वृत्तपत्र वाचणाऱ्यांची संख्या घट